नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माय जीवी नोकरीमध्ये। तर मित्रांनो, गट अ आणि गट ब परीक्षाबद्दल काय अपडेट्स आलेला आहे ते आता आपण बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, मग आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। पदभरती आयोगाने दर्शवली तयारी, मुख्य सचिवाची आज बैठक। महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर गट क संवर्गातील पदाची भरती केंद्रभूत पद्धतीने घेण्याची मागणी काही लोकप्रतिनिधीसह सामाजिक संस्था व विद्यार्थी संघटनांनी सरकारकडे केली। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मकता दर्शवली असून त्यावर उद्या मुख्य सचिव संजीव कुमार यांनी बैठक बोलवली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, राज्य सरकारच्या प्रमुख 48 विभागामध्ये तब्बल 2.5 लाखाहून अधिक पदे रिक्त झाली आहेत। त्यामध्ये शिक्षण, गृह, जिल्हा परिषद, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, कृषी अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे। त्यातील गट अ व गट ब संवर्गातील पदाची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते। तसेच मुंबई व वेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पदभरती आयोगाच्या माध्यमातून केली जाते। तर दुसरीकडे तमिळनाडू, गुजरात आयोगातर्फे गट क संवर्गातील तर केरळ आयोगाच्या माध्यमातून सहकारी बँकेचे अधिकारी, अनुदानित शाळा, महाविद्यालयामधील प्राचार्य, प्राध्यापकाच्या पदासह गट क मधील सर्वच पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते। तर नियमात असे करावे लागणार बदल, तर ते बदल काय आहेत तर बघूया। पदभरतीच्या नियमामध्ये बदल करून भरती प्रक्रिया संदर्भात सामान्य प्रशासन विभागाला काढावे लागेल नवा अध्यादेश। गट अ व ब संवर्गाच्या मागणीपत्रानुसारच गट क संवर्गातील पदभरतीची मागणीपत्रे द्यावी लागतील आयोगाला। आणि तर भरती प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप व शिलेबाजीला लगाम घालण्याच्या दृष्टीने आयोगातर्फेच होईल पदभरती। होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी घेतला जातोय निर्णय। मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद। अनअकॅडमी क्रॅक एमपीएससी विथ इंडियन्स लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म। तर मित्रांनो, आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी हे ॲप काय तुम्ही डाउनलोड करा। तर त्याच्यामध्ये मोर फीचर्स असतील अनअकॅडमी ॲपमध्ये, तुम्ही ते बघू शकता। तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जे पॉप्युलर गोल्स असेल ते इथे टाकायचं आहे, एमपीएससी असा टाकायचा आहे। आणि नंतर तुम्हाला इथे एंटर कोड करायचा आहे, कोणता करायचा आहे तुम्हाला पदम लाईव्ह हा एंटर कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे किती 10% डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी काय ॲप हे डाउनलोड करा, जेणेकरून इथे तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता जिओग्राफी आणि इकॉनॉमिकची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे। 24 फेब ही बॅच सुरू होणार आहे मित्रांनो। आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता इकॉनॉमिकसाठी तुम्हाला मोहित सावंत सर असणार आहेत आणि जिओग्राफीसाठी तुम्हाला आनंद सर असणार आहेत। तर ही बॅच सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्ही आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा। तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे। तर तुम्ही मित्रांनो यूज इथे बघू शकता, तुम्हाला यूज कोड करायचा आहे पदम लाईव्ह हा यूज कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, किती 10% डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही हा कोड यूज केला तर। अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। तर बघू शकता तुम्ही इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर एमपीएससीसाठी तुम्हाला हे सर्व टीचर्स शिकवणार आहेत। तुम्ही इथे त्यांची नावं बघू शकता, अभिजित राठोड सर, किरण सर, सचिन सर, अनिल सर, या सर्व जे इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर एमपीएससीचे हे सर्व टीचर्स आहेत ते तुम्हाला इथे शिकवणार आहेत। त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये फ्री वर्सेस प्लस तुम्ही बघू शकता, तुम्हाला फ्री वर्सेस प्लसमधले तुमचे जे फायदे आहेत ते आता आपण बघूयात। फ्रीमध्ये लिमिटेड सिलॅबस असेल, लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असेल, नंतर लिमिटेड PDF नोट्स असतील, नंतर त्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉप एज्युकेटर्स असतील, तुम्हाला जे तुमचं डाऊटचं जे क्लिअरिंग असेल त्याचे तुमचे सेशन ते घेतले जातील। आणि नंतर प्लसमध्ये बघूया, कम्प्लीट सिलॅबस केला जाईल त्याच्यामध्ये तुमचा, आणि नंतर अनलिमिटेड प्रॅक्टिस
टेस्ट असतील आणि अनलिमिटेड PDF पण असतील. रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉपिक एज्युकेटर्स असतील. तुमचं रोज सेशन होणार आहे, जे तुमचे काही डाऊट्स असतील ते तुमचे त्या सेशनमध्ये क्लिअर केले जातील. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणता कोड यूज करायचा आहे, तर पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यामुळे आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. धन्यवाद.